आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. प्रतीक पाटील, आतिश पाटील, दोन्ही बंधू यांचं देखील स्वागत. यावेळेस बघा काय घडलं गेलं. पहिला चेंडू हवेत उडला जातोय, चेंडूची लँडिंग सेफ होती आहे आणि इथून मात्र भातान संघासाठी मिळतायत दोन धावा. चांगली सुरुवात एकंदरीत. संतोषजी पाटील, माजी उपसरपंच, कोण ग्रामपंचायत, यांचं देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. मी संतोषजी पाटील साहेब यांचं स्वागत समारंभ करण्यासाठी आमचे मुख्य आयोजक दीपकजी ठाकूर यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. यावेळेस बघा काय घडलं जातंय. बॅटची वरची कडा, पुन्हा एकदा चेंडू जातोय, सी मारेषा बाहेर, चौका चौका चौका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डीजे स्वतःला प्रमोट केलं गेलं. ऋतिक भोईर ऍज अ कॅप्टन खेळतायत गोलंदाजीसाठी. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू रोशन सर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होते परंतु क्षेत्रक्षण थोडस चुकीचं होत आहे बातांपाडा या संघाच्या माध्यमातून. काय म्हणाल? जहां तक बात की जाए ना मोरेश्वर, दोनों टीम गाव की है तो अभी बहुत बड़ा सवाल है कि किसके लिए तालियां बजाई जाए. सरपंच साहब भी अभी बैठे हैं, भवन मुकदम साहब भी बैठे हैं. हालांकि भातान पड़ा और भातान एक ही गांव है तो अभी इन लोगों के लिए बहुत बड़ा सवाल है कि तालियां विकेट जाने के बाद बजाए या फिर छक्का लगने के बाद. तो बहुत अच्छा मुकाबला रहेगा एमएलए ट्रॉफी 2024. पहला साल है दोस्तों. अरुण पाटिल, अनिल काटावले और पूरे भारतीय जनता पार्टी ने बहुत सारी मेहनत. सरपंच साहब बैठे हैं और बबन भाई मुकादम, पिछला मुकाबला भी बेहतरीन हुआ था. हमने देखा कसलकंड बनाम भोकर बड़ा, कसलकंड टीम ने जीत हासिल की है, बधाई हो. यस मोरेश्वर धन्यवाद. याच दरम्यान सतीश जी टावडे साहेब आणि भोपी साहेब यांचं देखील अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. आमच्या या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल. यावेळेस बघा रोशन सर थोडीशी स्तुती केली होती आपण भारत संघाची. चौकार देखील आला होता या षटकामध्ये परंतु माघारी परतावा लागला आणि पहिल्या षटकामध्ये विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतीये. सात ही धावसंख्या. बबनजी मुकादम साहेब व्यासपीठाच्या अगदी समोर उभे आहेत, बसलेले आहेत आणि थोडस स्मित असते त्यांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला पाहायला मिळते कारण बाताडपाडा संघ खेळतोय आणि या संघाच्या मार्फत पहिल्या षटकामध्ये विकेट देखील टिपला जातोय. विजय मुकादम ये बडा खिलाडी है, वो जानता है ऐसे मुसीबत के घडी में अपने टीम को किस तरह से बाहर निकाला जाए. और क्या लाजवाब, लास्ट गेंद के ऊपर आई थिंक उन्होंने विकेट लिया था. बढ़िया गेंदबाजी. पावर प्ले की ओर यहाँ पे जा रही है केतन मुकादम. और एक तरफ हमने पहले ही कहा था भातान टीम में ये तीसरी टीम है. एक नवतरुण भातान को हमने देखा, एक श्रीदत्त भातान को देखा और ये संजय 11 भातान. सभी खिलाड़ी बहुत ही ताकतवर है. थोड़ा सा थांबवत है रोशन सर. कृष्णाजी तुम्हारे साहेब यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. आमच्या या आमदार चषक एमएलए ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपलं देखील कृष्णाजी जुमारे साहेब अगदी मनापासून आपलं स्वागत असेल. वोल्टे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित पाटील याच्या वाट्याला मात्र पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करण्याची संधी आली जातीय. गोलंदाज विजय मुकादम, रायगड हाफ मध्ये खेळणारा हा गोलंदाज का माझी नेमणूक सातत्याने केली जातीय याचं प्रात्यक्षिक उदाहरण पेश केलं जात आहे आणि हीच ताकद आहे, हीच ओळख आहे भातानपाडा संघाची खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर. और ये जो खिलाडी आहे ना मोरेश्वर, बहुत ही भावनिक आहे. लास्ट मोमेंट पर मैंने देखा था क्रिकेट बहुत दिल से खेलता है ये खिलाड़ी जिसका नाम है विजय मुकादम. क्योंकि लास्ट टाइम चैंपियन आई थिंक रनर अप या चैंपियन हुई थी तो उनके आंखों से आंसू झलक आए थे और पूरी भातान टीम वहाँ पे थोड़ी सी मायूस हुई थी. और बहुत ही बढ़िया क्रिकेटर है. जहाँ से बात की जाए अपने
ठीक फरमाया, क्यों इसे तालुका हब में लिया जाता है, क्यों रायगढ़ लॉट में लिया जाता है, इसका जीता जागता नमूना है। और अगर देखा जाए तो बहुत मूर्ति छोटी है लेकिन कीर्ति बहुत महान है इस वक्त। लेकिन अपोजिशन टीम अगर देखी जाए तो संजय इलेवन भातन, संजय भोईर, जिनके सुपुत्र को पिछले मुकाबले में प्लेयर ऑफ द मैच की ट्रॉफी मिली थी, वही संजय इलेवन भातन टीम अपने घर के मैदान के ऊपर खेल रही है। तो मोरेश्वर कहीं ना कहीं इस मिट्टी की एनर्जी उनके अंदर जरूर रहेगी। नक्कीच तुम्ही सांगितलं रोशन सर एनर्जी असेल, परंतु या या खेळपट्टीचा अनुभव भातनपाडा संघाला देखील आहे, कारण याच मैदानामध्ये भरपूर सामने त्या भातनपाडा संघाने देखील खेळलेत। यावेळेस बघा अवे फ्रॉम द बॉडी लाईन मिस केली गेली, पंच यस दंडित करतायत, क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक 22 लगावला जातोय आणि वाईड चेंडू आपण पाहतोय। 8 ही धावसंख्या आपण पाहतोय। रोशन सर चांगली गोलंदाजी झाली, खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये जिम्मेदारी असते गोलंदाजावर धावा कमीत कमी देण्याची, धावा रोखण्याची, आणि ते काम करून गेला होता तो म्हणजे विजय मुकादम। आता मात्र नवीन गोलंदाज दीपक राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेस बघा काय घडलं, गेलं मैदानाच्या आतमध्ये बॅटची वरची कडा, इथून मात्र रोहित भरतीक बॅक टू द पवेलियन होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरा हादरा बसलोय तो म्हणजे कैलासवासी संजय भोईर भातन या संघाला। बॅटर आपण पाहतोय रोशन सर, अगदी तुमच्या नावाचा झुलता हा खेळाडू आपण पाहतोय चांगला। खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर अष्टपैलू या नावाने या या खेळाडूची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। मोरेश्वर आपने सही फरमाया, मेरा नाम होने से थोड़ी ना बात होती है, अगर मेरा नाम नरेंद्र होता तो मैं थोड़ी ना नरेंद्र मोदी होता। ये तो बल्लेबाज रोशन है वो अलग है, मैं कमेंटेटर हूँ मेरी बात अलग है। एक बेहतरीन बल्लेबाज यहाँ पे रोशन मैदान के अंदर ओवर द विकेट 45 नंबर की जर्सी पहने हुए, आड़ी बैट से खेलना चाहते थे, मिस टाइमिंग स्ट्रोक, यहाँ पे गुडलैंड स्पोर्ट पर गेंद को पिच किया था और मोरेश्वर हमने देखा कि अतिरिक्त उछाल मिली थी गेंद को, गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। बघा हीच खासियत आहे टेनिस बॉल क्रिकेट आपण सातत्याने पाहतो, टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अनिश्चितपणे उछाल किंवा आपण लो बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस बघा बॅच इन साइड एज आणि बघा काय घडलं जातोय, चांगली गोलंदाजी, यस इट इज ऑफ द बॅट, इट विल गेट अ सिंगल रन, इट विल गेट अ सिंगल रन, या शुअरली 9 रन्स ऑन द बोर्ड दॅट वी कॅन सी। सेकंड रन्स सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस, वी कॅन सी दीपक भोईर, दीपक मुकादम, यस is going to bowl a second over. Overall, if you thought about this bowling lineup from the Bhatanpada team, they are bowling nicely, they are bowling on the right track, and it is clearly working out for the team. जहां तक बात की जाए ना, यहां से अगर देखा जाए तो मैं कहूंगा गेंदबाजी की बागडोर संभालते हुए गेंदबाज भातनपाडा टीम 45 नंबर की जर्सी पहने विजय ने एक अच्छी शुरुआत करके दी थी और उसी के नक्शे कदम पर चलता हुआ ये दीपक मिस टाइमिंग स्ट्रोक, फिर एक बार ब्लाइंड स्ट्रोक खेलता हुआ। सरपंच साहब यहाँ पे बैठे जरूर है और ना तालियां बजा सकते हैं डॉट बॉल के लिए ना छक्के के लिए, क्योंकि एक ही ग्राम बन जाते हैं, सबको संभालना है, क्या करेंगे। आणि हेच तर असं बघा क्रिकेटमध्ये जो चांगला खेळतो त्याला आपण पाठिंबा देणं गरजेचं असतं आणि जो खराब खेळत असतो त्याला आपण त्याला देखील पाठिंबा देणं गरजेचं असतं। आणि यावेळेस देखील आपण पाहतोय सातत्याने भातनपाडा संघाच्या या खेळाडूंच्या माध्यमातून सातत्याने चेहऱ्यावर स्मित असते आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत लगातार तर 3 चेंडू निर्धाव फेकलेत, 3 चेंडू निर्धाव खेळलाय रोहित पाटील आणि दडपण जरूर असेल रोहित पाटील याच्या बॅटिंगवर। यावेळेस सखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट पुल करायचा होता परंतु अनसक्सेसफुल ठरला जातोय,
परंतु नंदू नंदकुमार मुकादम बघा तुम्हाला थोडस स्टेप इन करणं गरजेचं होतं. थोडस जर तुम्ही दोन स्टेप जास्त टाकले असते तर कदाचित ही झेल बाद होण्याची संधी होती. मोरेश्वर दुसरी बात जिम्मेदारी लेना बहुत जरूरी होता है. अगर आप जिम्मेदारी से पीछे मुड़ोगे तो कुछ नहीं होगा. यहां से थोड़ी सा प्रयास तो जरूर करना चाहिए था. लेजेंड क्रिकेट है नंदू मुकादम. पिछले मैच में मैंने देखा था एक गेंद में 6 रनों की जरूरत थी. आई थिंक दूसरा मैदान था और उस वक्त नंदू मुकादम ने 6 रन जरूर निकाले थे. लेकिन इस वक्त थोड़ा सा प्रयास करना जरूरी होता था. अब थोड़ी सी मुश्किल में है मैं कहूंगा संजय 11 भातान टीम. नक्कीच आपण पाहतोय लेजंड क्रिकेटचा आपण उल्लेख केला रोशन सर. नंदू मुकादम खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर अगदी 10 ते 12 वर्षांपासून सातत्याने टेनिस क्रिकेट खेळत असतात आणि अशा वेळेस तुमच्याकडून अपेक्षा असतात. तुम्ही या झेल पकडा आणि तुमचे जे यंगस्टर्स आहेत तुमच्या समोर जे खेळतात त्यांचा पाठिंबा तुम्हाला त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. जेव्हा तुम्ही अशा अन्न किंवा डिफिकल्ट जेव्हा झेल पकडता जेव्हा झेल टिपता तेव्हा मात्र तुमच्या जे यंगस्टर्स असतात त्यांना देखील कॉन्फिडन्स वाढला जातोय. परंतु आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. पातान संघाचा विचार करायचा झाला 11 ही मात्र धावसंख्या आपण पाहतो रोशन सर स्कोर कार्डवर. जी हा जरूर बेहतरीन गेंदबाजी भातान बाडा टीम की तरफ से. मिस टाइमिंग सोक सुधीर मुकादम गेंद तक पहुंचने की कोशिश करेंगे और जब तक थ्रो करे इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. बेहतरीन बेहतरीन यहां से अच्छा कमबैक करते हुए थोड़ी सी तसल्ली रहेगी कैलाशवासी संजय 11 भाता टीम को. नक्कीच म्हणेन या 2 धावा घेतल्या जातात. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आपण नेहमीच म्हणतो की 13 धावसंख्या आपण पाहतो स्कोअर कार्डवर. जेव्हा तुम्ही कॅच फिल्डिंग करत असता तेव्हा देखील तुमची कॉलिंग होणं गरजेचं असतं. या गोष्टीकडे देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. बघा काय घडलं गेलं इथून मात्र अनपेक्षित कार्य घडलं गेलं भातानपाडा संघाच्या माध्यमातून. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र तुम्ही 2 धावा देऊन बसलात आणि ही झेल सोडली जातीय आणि एक जीवनदान देखील भातान या संघाला दिलं जाते. एकंदरीत धावसंख्येचा विचार करायचा झाला आपण पाहतोय 15. एक दुसरे को काटेंगे अभी है क्योंकि जहां तक मेरा ख्याल है ये बहुत ऐसे सिचुएशन है. ग्राउंड में केतन मुकादम को कुछ नहीं कोई बोलेगा लेकिन मैदान के बाहर जाओ फिर बातें सुननी पड़ेगी. क्रिकेट खेल है ऐसा कि अब अच्छा खेलो तालियां बजेगी बुरा खेलो गालियां मिलेगी. रोशन सर खरे अर्थाने जर पाहायला गेलं तर बबनजी मुकादम यांच्या चेहऱ्यावर सांगतोय की केतन मुकादम तुम्ही सिनियर खेळाडू आहात आणि तुम्ही अशा झेल सोडू शकता कशा हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. 55 वी झेल सोडली गेली या स्पर्धेमध्ये रोशन सर आणि हे खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट साठी एक लाजीरवाणी गोष्ट आहे. एका स्पर्धेमध्ये 3रा दिवस चालू आहे आणि 3रा दिवसामध्ये 55 वी झेल सोडली गेली. ओ द विकेट फिर एक बार गेंदबाज तैयार. ओ क्या जबरदस्त गेंदबाजी लाजवाब लाजवाब वाव बॉलिंग ब्यूटीफुल अमेजिंग आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. जबरदस्त गोलंदाजी रोशन. खऱ्या अर्थाने पाहायला गेला रोशन भोईर एक चांगला हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख सातत्याने भातान संघाच्या माध्यमातून विचार करायचं झाला तर केली जाते. परंतु त्याला मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय. 15 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोअर कार्डवर. जबरदस्त गोलंदाजी भातानपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. बघा काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. 950 वा चेंडू पडला गेला या स्पर्धेतील आणि 950 व्या चेंडूवर इथून मात्र विकेट प्राप्त केला जातोय भातानपाडा या संघाच्या माध्यमातून आणि भातान संघाला अजून एक आदरा बसतोय तो रोशन भोईर यांच्या मार्फत. पंद्रह रन बन चुके हैं दूसरी ओवर प्रोग्रेस पर. विजय मुकादम ने जिस तरह से शुरुआत करके दी थी बिल्कुल उसके नक्श कदम पर चलते हुए दीपक मुकादम ने क्या लाजवाब
गेंदबाजी की है, तीसरी ओवर मात्र 15 रन और तीसरी ओवर विकेट जा चुके हैं अभी तक, तीन विकेट डाउन हो चुके हैं टीम संजय 11 भातान टीम के। ओवर द विकेट, फिर एक बार गेंदबाज दीपक तैयार, इस हवा में खेल दिया, इस बार कोई खिलाड़ी वहां तक मौजूद नहीं है और गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रन। एकोणीस धावा लागल्या गेल्या भातान संघाच्या माध्यमातून आणि 20 धावांचं आव्हान ठेवलं गेलं। भातानपाडा संघाचा विचार करायचा झाला, केतन मुकादम या नावाची सातत्याने चर्चा केली जरूर जाईल, कारण भातान आणि भातानपाडा या दोन गावांचा विचार करायचा झाला। रोशन सर पहिली बाईक ज्याच्या नावावर राहिली या दोन गावामध्ये ती केतन मुकादम याच्या नावावर, आणि त्याच्याकडून सातत्याने अपेक्षा राहिली जाईल। 20 धावांची गरज आहे, द्वितीय सत्र नक्कीच त्वरित सुरुवात केला जाईल। भातानपाडा संघ आपल्याला देखील कळकळीची विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे आणि आपले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे। और देखिए का मोरेश्वर, इस आज के दिन में अगर देखा जाए ना तो कसरखंड टीम का खास जिक्र करना चाहूंगा, क्योंकि आज उनकी ए टीम नहीं खेल रही है। और जहाँ तक बात की जाए ना तो आज के दिन में अच्छा परफॉर्मेंस रहा है उनका, तो कहीं ना कहीं आगे जाकर इन खिलाड़ियों को मौका मिलने की जरूर संभावना, लेकिन इस वक्त अगर देखा जाए तो मात्र जरूरत है जीतने के लिए 20 रनों की। नक्कीच एक सूचना येतात आयोजन कमिटीकडून, कारण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या स्पर्धेचा नियम 10 संघ आपण आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील, आणि अशा वेळेस आपण पाहणार कसलकंड संघ, खऱ्या अर्थाने त्या संघाला मात्र बाय मिळाली जातीय। कसलकंड संघ आपला खूप खूप मनापासून कौतुक आभार, ज्या संघानं मात्र आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये आपला स्थान सुनिश्चित केलंय। मी नक्कीच विनंती करेन अजिवली संघाचा संघनायक, प्लीज आपण यायचं समालोचन कक्षामध्ये, या भातान आणि भातानपाडा संघ या दोन संघामध्ये जो विजयी ठरला जाईल त्यांच्या समोर तुमची मॅच खेळवली जाईल। तर कसलकंड संघ तुम्हाला बाय दिली गेली आहे, खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर स्पर्धेचा नियम, ज्या नियमा अंतर्गत तुम्ही सर्वोत्कृष्ट धावा केल्या गेल्या दुसऱ्या फेरीमध्ये, ज्या कारणाने मात्र तुम्हाला बाय दिली गेली, आणि अजिवली संघ तुम्ही तयार राहायचं, तुम्ही सज्ज राहायचं आहे। ही मॅच संपल्या अखेरीस तुम्ही समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे। रोशन सर 20 धावा हव्यात, ज्या प्रकारची गोलंदाजी झाली भातानपाडा संघाच्या माध्यमातून जर तशी गोलंदाजी केली जाईल तर मॅच मध्ये मजा येईल, आम्हाला मजा बघायची, आम्हाला ही मॅच, आम्हाला ही स्पर्धा एन्जॉय करायची। आमचे बबनजी मुकादम साहेब, तानाजी पाटील साहेब, अरुणजी पाटील साहेब, दीपकजी ठाकूर साहेब, अनिलजी काटावले साहेब, सर्वांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला ही मॅच, आम्हाला ही स्पर्धा एन्जॉय करायची। दोन्ही घरच्या टीम आहेत, दोन्ही आमच्या जवळच्या टीम आहेत, अशा वेळेस आम्हाला या मॅचला एन्जॉय करायचं आहे आणि तुमचा खेळ सादर करत आणि प्रेक्षक वर्गांची मनं जिंकायची आहेत, हाच आमचा हेतू असेल। जरूर मोरेश्वर, यासे अगर बात की जाए ना तो एन्जॉय करना चाहेंगे सभी लोग, क्योंकि एक ही ग्राम पंचायत की दोनों टीम है, लेकिन कहीं ना कहीं दिल में एक तो रहेगा कि मेरा गांव जीतेगा। बबन मुकादम साहब भले ही कहते होंगे कि भातान मेरा गांव है, लेकिन नहीं, वो सामने से देखने वाली बात है, अंदर दिल में कहीं ना कहीं तो रहेगा कि मेरा भातानपाड़ा गांव है। सरपंच साहब कुछ भी बोलेंगे कि चलो भातानपाड़ा जीतेगा तो भी चलेगा, लेकिन नहीं, वो बाहर से बोलेंगे, अंदर कहीं ना कहीं भातान जीतना चाहिए, ये जरूर उनके दिल में ख्वाहिश रहेगी और होती ही है दोस्तों, इसमें कोई दोराय नहीं है। हम कॉमेंटेटर जब कॉमेंट्री करते हैं तो जब कसरखंड शिवाजी नगर टीम खेलती है तो हम कहते हैं कि नहीं, सब टीमें हमारे लिए एक समान है, लेकिन कहीं ना कहीं एक कोना अपने गांव के लिए होता है। आणि हाच तर क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो, खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर तुम्ही किती जवळचे एकमेकांच्या असाल, परंतु माझा संघ इथे खेळतोय ना, माझ्या गावाचं जेव्हा नाव लागतं
तेव्हा मात्र तो नाव पाण्याला लावून प्रत्येक खेळाडू आपला पूर्णपणे 100% देत असतो आणि तेच करायचं आहे. जी हा, यहां से गेंदबाज तयार अलोंग द कार्पेट ऑन साइड में खेल दिया इस गेंद को, एक रन बनेगी. टारगेट छोटा है मोरेश्वर, 19 रन आई थिंक चाहिए, 20 रन चाहिए 18 गेंदों में. इतना बड़ा टारगेट तो है नहीं, लेकिन फिर भी अगर गेंदबाजी कसी हुई होती है, कमर कसनी पड़ेगी गेंदबाजों को. इस बार देखिएगा अलोंग द कार्पेट मिड विकेट रीजन में इस गेंद को खेल दिया, दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और यस दो रन कंप्लीट. अपने इन्वेस्टमेंट बहुत कम की है संजय इलेवन भाटान टीम ने, तो आपको खर्चा भी नहीं करना होगा रनों का, बचानी होगी. एक एक रन संजय इलेवन भाटान टीम के लिए बहुत ही महत्वपूर्ण रहेगी. नक्कीच रोशन सर, आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये मात्र दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, आणि हे षटक महत्वाचं असेल दोन्ही संघाच्या बाजूने जर विचार करायचा. झाला बघा काय घडलं, गेलं थोडीशी मिसफिल्डिंग आणि इथून मात्र थोडस आपण नक्कीच कौतुक करेन भारतान संघाच्या माध्यमातून चांगलंस बॅकअप, आणि या बॅकअपच्या आधारे दोन धावा देखील मिळाल्या जात आहेत त्या भारतान पाडा संघाच्या टीमसाठी. जी हाँ जरूर, यहाँ से अगर देखा जाए तो दोनों जो हमारे पॉलिटिकल लीडर है शांत है, क्योंकि अब उनके दिल में सवाल जरूर मंडरा रहा होगा कि कौन से टीम जीती के इस बार. देखेगा कि आप ढूंढिए गेंद के पीछे खिलाड़ी जरूर है. क्या बात है भाई, भातान पड़ा टीम बड़े शॉट नहीं खेल रही है, आसानी के साथ जीत तक जाने की कोशिश. अगदी लेदर क्रिकेट ची आठवण येते रोशन सर. लेदर क्रिकेट मध्ये तुम्ही पाहता कमी जेव्हा स्कोर असेल प्रति स्पर्धी संघावर तुम्हाला तुम्हाला कसं डॉमिनेट करता येईल, तर मला एक एक धाव काढून प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करता येईल, आणि हेच सूत्र बातानपाडा संघाच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. लेकिन डबल माइंड नहीं होना चाहिए, क्योंकि अगर ऐसे सिचुएशन में आपका डबल माइंड होता है तो दिक्कतें हो सकती है, क्योंकि कभी कभी लोएस्ट टारगेट में इस गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलू या डिफेंस करूं. इस डबल माइंड में जब बल्लेबाज खेलता है तो फिर अंतिम जाकर एक गेंद दो रन, एक गेंद एक रन, ऐसा मुकाबला आता है. नक्कीच हे पण तुम्ही बोलता ते खरं आहे, कारण खऱ्या अर्थाने आम्ही कालच्या दिवसाचा विचार करायचा रोशन सर. आम्ही भिंगरवाडी संघाला पाहिलं होतं, ज्या संघाने मात्र दुहेरी धावा काढल्या होत्या तब्बल 10 आणि चांगली बॅटिंग केली होती, एकेरी आणि दुहेरी धावावर भर दिला होता. परंतु यावेळेस बघा काय घडलं, गेलं शपल होऊन करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि भातान संघाला यश आलं गेलं, आणि इथून मात्र भातानपडा संघाला बसणारा पहिला हादरा. सात रन बन चुके हैं, 20 रनों का पीछा करना है, मतलब अभी 13 रनों की जरूरत है जीतने के लिए. मंजिल तो नजदीक है, लेकिन इस मंजिल में गेंदबाजी करते हुए क्या कांटे बिछाएंगे, क्या मुश्किल में डालेंगे गेंदबाज, ये सवाल अभी भी बरकरार है. नक्कीच एक नावाशी नक्की मी तरतूद घेन रोशन सर. आमच्या समोर तरुणजी पाटील असतील, सुजित पाटील याला जरूर नक्कीच मिस करत असेल भातान संघ, कारण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा पॉवर प्लेचं षटक असेल तेव्हा ओपनिंग करत असतात भातान कैलासवासी संजय भोईर या संघासाठी. आणि दीपकजी ठाकूर आणि अरुणजी पाटील माझ्या समोर तुम्हाला मान हलवून सांगतायत, सुजित पाटील जर असते ना तर ही धाव संख्या स्कोर कार्डवर कदाचित त्यापेक्षा जास्त असली असती. आज खऱ्या अर्थाने ते नोकरीच्या संदर्भात पुण्यामध्ये असतात, रांजणगाव या ठिकाणी नोकरीसाठी ते स्थायिक झालेले आहेत. यावेळेस बघा काय घडलं, गेलं समोरच्या दिशेने उडवला गेला चेंडू, जातोय सीमा रेषा बाहेर, यस इट इज अ मॅक्सिमम 6 धावा. गरज रोशन सर, तभी मैं सोचू अभी तक रिवर्स स्वीप क्यों नहीं खेला केतन मुकादम ने, क्योंकि
जब भी देखा जाए ना, ये इनकी मैं कहूंगा बिल्कुल कमजोरी है, एक आध दूसरा छक्का आएगा तुरंत बल्ला टेढ़ा कर देते हैं। पण नक्कीच खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर रोशन कट करतात चेंडू, वळवतात दोन्ही बाजूने, याचा फायदा उचलायचा होता, परंतु रोशन यंगस्टर गोलंदाज आहेत, त्यांच्या अंगामध्ये जे रक्त आहे ते सळसळतं रक्त आहे, केतन जरूर अनुभवी असेल परंतु माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, माझ्यामध्ये खऱ्या अर्थाने ताकद एक क्षमता आहे हे दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात रोशन। यावेळेस बघा लेग कटर पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेत आहे, चेंडूची लँडिंग सेफ केली जाईल, येस, आणि इथून मात्र दोन धावा जमा केले जातात। केतन मुकादम खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर बबनजी मुकादम यांच्या जर मनाचा विचार करायचा झाला, एक एक धावा तुम्ही काढा, तुम्ही या मॅचला जिंका, पुढचं जे काय होईल ते आपण बघू। येस, उनकी हालत ऐसी है ना, तालियां बजा सकते ना कुछ कर सकते, शान बैठे हैं, अभी देखा जाएगा मुकाबले में क्या हो जाएगा। टीम की टोटल धाव संख्या जीतने के लिए 5 रनों की जरूरत है, मुकाबला बिल्कुल नजदीक है, 8 गेंदें बची है और जीतने के लिए 5 रन ओवर द विकेट। इस बार केतन मुकादम ऑन स्ट्राइक, उड़ा दिया इस गेंद को और इस गेंद को भेजा है अंपायर का इशारा, यस, मैक्सिमम ब्यूटीफुल वाव सिक्स। विनंती करतो चला अजिबली संघाचा संघ नायक प्लीज यायचंय, आणि भातानपाडा संघाचा संघ नायक, अजिबली संघाचा संघ नायक आलेला आहे तर भातानपाडा संघाचा संघ नायक प्लीज नाणेफेकीच्या कौलासाठी यायचंय, आणि दोन्ही संघाला मी विनंती करतो, भातान संघ भातान